आपण बघतोय की या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभेसाठीची ही रॅली सुरू आहे. डॉक्टर भारती पवार आणि हेमंत गोडसे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चाललेले आहेत आणि या रॅलीमध्ये या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे यांच्यासारखे दिग्गज नेते देखील उपस्थित झालेले आहे. ही रॅली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यालयाच्या समोरून जाते आणि या पक्षाच्या कार्यालयासमोर या शिवसैनिकांनी या ठिकाणी मशाल पेटवण्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. 50 कोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. येऊन येऊन येणार कोण, राजाभाऊ शिवाय आहेच कोण, अशा प्रकारच्या घोषणा हे शिवसैनिक देत आहेत. नेमक्या काय भावना आहे त्यांच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय भावना आहे तिथे तुम्ही मशाल पेटवलेली? ही निष्ठांतच्या विरुद्ध गद्दारांची लढाई आहे. गद्दाराला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 20 तारखेला दाखवून देऊ की निष्ठावंत का असतो, गद्दाराला कसा धडा शिकवली. 20 तारखेला आम्ही दाखवू. ही मशाल पेटवण्याचं आणि अशा प्रकारे शिवसेना भाजपच्या उमेदवाराचं स्वागत करण्याचं मनात कसं आलं? ज्या लोकांनी जे मातोश्रीचे नाही झाले, जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नाही झाले, ते लोक जनतेचे काय होणार आहे? अहो 50-50, 100-100 खोक्यांचे आकडे यांचे जनतेसमोर आले. त्या जनतेला वेढ्यात काढलं यांनी. हे जर आहे ना, हे सर्वांचे झाले नाही, हे देशाचे काय होणार आहे, हे जनतेचे काय होणार आहे? हे आता मशालीत भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कटआउट बघतोय. एकही कटआउट वरती, एकही कटिंग वरती बाळासाहेबांचा एकही फोटो नाहीये. लाज वाटली पाहिजे या गद्दारांना. बाळासाहेबांचं नाव घेऊन त्यांनी जिल्हे चोरलं, शिवसेना चोरली. ऐका, बाळासाहेबांचा एक तरी फोटो त्या ठिकाणी नक्कीच, या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो नाहीये असं म्हणतात. त्या ठिकाणी आज रथ आहे, उमेदवारी अर्ज भरण्याचा रथ आहे, तो या ठिकाणी दाखल होतोय आणि अशा या रथावर देवेंद्र फडणवीस महाजन असतील हे सगळेजण सामील झालेले आहेत. पण बघतोय की अशा प्रकारे हे स्वागत केलं जात आहे. नेमकं पुढे काय होणार आहे, कसा हा सामना होणार आहे, याचं जे चित्र या निमित्ताने दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अजिंक्य बडके, नाशिक.